आपण पाहिलं की भाजपपेक्षा जास्त 11 लाख मतं काँग्रेसलाच मिळालेलं आहे. आणि हे सगळं होत असताना ठीक आहे, हरलं तर हरलं, त्याला काही आज आम्ही ते जनमतही स्वीकारलेलं आहे. पण एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे सांगतो की लोकांमध्ये भाजपच्या बद्दलचा मोठा उद्रेक आहे. आमच्या काही थोड्याशा चुकांमुळे आम्ही त्या ठिकाणी हरलेलो आहोत हे आम्ही मान्य केलेलं आहे. आणि हे आमच्या अलायन्सच्या सगळ्या पक्षांना सुद्धा कळते आहे. त्यामुळे इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये काल ज्या काही बातम्या पेरल्या जात होत्या त्या सगळ्या धातंड खोट्या होत्या. ममता बॅनर्जी असतील, नितीश कुमार असतील, सगळेच राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आणि आमचे खारगे साहेब यांच्या नेतृत्वात पुन्हा इंडिया अलायन्सच्या मीटिंगसाठी ते येतात आहे. आणि सगळी रणनीती त्या ठिकाणी केली जाणार. अजेंडा काय असणार बैठकीचा? अजेंडा एकदम क्लिअर आहे की आता इंडिया अलायन्स म्हणून सगळ्या देशामध्ये मिटिंगा केल्या जातील, जाहीरसभा केल्या जातील. आणि केंद्रांनी कसा या देशाच्या संविधानिक व्यवस्था संपवल्यात, भाजपने कशा संविधानिक व्यवस्था संपवल्यात आणि देश कसा विकला, देशाची हालत काय करून ठेवलेली आहे ही जनतेसमोर मांडण्याची भूमिका त्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये सगळ्या इंडिया अलायन्सच्या जाहीर सभा सगळीकडे होती आणि त्या माध्यमातून लोकसभेची तयारी साठी इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये त्या तयारी लागल्या. मराठा आरक्षणाची पिटिशन आहे, क्युरिटी पिटिशन, त्यावर उद्या सुनावणी झाली. आमचंही लक्ष आहे त्याच्यावर आणि ज्या माननीय सुप्रीम कोर्ट काय त्याच्यावरचा निर्णय देतो आहे त्याच्यावर आमचंही लक्ष आहे. विधानसभेत पराभूत, ज्या राज्यामध्ये पराभूत झाली आहे काँग्रेस, तिथे काँग्रेसला फायदा होणार आहे. ते चार राज्य होते त्याच्यामध्ये काँग्रेसचं मताधिक्य वाढलेलं आहे असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. बरोबर आहे ना, मी काल परवा पण जेव्हा सांगितलं की छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान आम्ही मागच्या 2018 मध्ये जिंकलेले होते आणि त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप त्या ठिकाणी त्यांचे जवळपास खासदार आले. त्यामुळे मी आपल्याला एक निमित्तानं सांगतो की एक बदल लोकसभा केंद्राच्या सत्तेमध्ये निश्चितपणे ठरलेला आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की जुमलेबाजाचं सरकार आता लोकांना नको या पद्धतीची भूमिका आहे. ज्या घोषणा या निवडणुकीमध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलेल्या होत्या त्या आता अंमलबजावणी होते की नाही होत, तिथूनच तर सगळा वाद निर्माण होणार आहे. इथं धानाचा भाव 3100 रुपये त्यांनी जाहीर केला, गॅस सिलेंडर 450 रुपयाचा जाहीर केला, खूप गोष्टी त्यांनी घोषणा केलेल्या आहेत, त्या जुमले ठरू नयेत एवढंच आमचं मत आहे. तो पंकजा मुंडे आज गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच फडणवीस सीएमच्या एका व्यासपीठावर असणार आहे बीडमध्ये. त्या पक्षातला मामला आहे, त्याच्यात मला काही जास्त चर्चेत पडायचं. या पद्धतीने या इलेक्शन नंतर असं म्हटलं जात आहे की आता लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल महाविकास आघाडीमध्ये चराड होईल, आता दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये आता भाजप जास्त जागा मागेल, भाजप इतर पक्षांना दाबण्याचा प्रयत्न करेल, अडचण शिंदे आणि अजित पवारांची होईल असं वाटतंय का? अजित दादा आणि एकनाथ शिंदेची हालत काय होणार आहे तर त्याला काही जास्त काळ वाट बघायचं कारण नाही आहे. फरवरी आता उजळतोच आहे, डिसेंबरमध्ये आपण लागलेलो आहोत आणि 2-3 महिन्याची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये अजित दादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काय हाल होईल आपल्याला लक्षात येणारच आहे. आता पण त्यांच्या खूप अडचणी आहेत पण ते बोलू शकत नाही. हाल होईल, हाल होईल असं वाटतं. मी सांगितलं ना, आताच त्यांचे खूप हाल आहेत पण ते बोलू शकत नाही, ही त्यांची अडचण आहे. इंडिया आघाडी ही काल बैठक आहे, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव नाही आने की खबरें आ रही है, क्या एजेंडा है कैसे देखते? देखो इस तरह की झुटमुट की फेक न्यूज डालकर इंडिया अलायंस में संभ्रम यह दिखाने की एक जानबूझकर कोशिश की जा रही है. और आपको जब देखने मिलेगा कि इंडिया अलायंस के पूरे मेंबर्स आज वहां पे मीटिंग में रहेंगे और जो अभी रिजल्ट आए वो रिजल्ट में भी आपने देखा होगा कि कांग्रेस को ही ज्यादा बीजेपी से ज्यादा वोट मिले हैं. और हमारा मंसूबा जो है कि जो देश को बेच रहे हैं बीजेपी और जिस तरह से देश की संविधानिक व्यवस्था को खत्म कर रही है उस व्यवस्था के विरोध में हमारी लड़ाई है और वो लड़ाई हम जीतेंगे क्योंकि देश की जनता का कौल
ये इंडिया अलायंस के फेवर में है। कल के बैठक का एजेंडा क्या रहेगा? इंडिया अलायंस की पूरे देश में बड़े बड़े शहरों में बड़े बड़े जगह में मीटिंग्स ली जाएंगी, चाहे सभा ली जाएंगी, और जो भी नरेंद्र मोदी जी की जो बीजेपी की सरकार जो देश में बनी रही है, जो गए 10 साल में देश को कैसा इन लोगों ने बेचा, देश को ना बर्बाद किया, देश की संविधानिक व्यवस्था को कैसा तोड़ा, और एक बड़ी जनजागृति उस माध्यम से पूरे देश में इंडिया अलायंस के माध्यम से की जाएंगी, बड़ी बड़ी सभाएं उसमें की जाएंगी और कुछ रणनीतियां उसमें बनेंगी। थैंक यू।